नमस्कार स्वागत आहे तुमचं अनिताज रेसिपी मराठीमध्ये आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवस म्हटलं की सांदी दुखी आणि कफासारखे आजार यायला सुरुवात होते तर अशा आजारांपासून वाचण्यासाठी आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत आलेपाक आलेपाक हा खूप गुणकारी आहे आणि त्याचे खूप फायदे आहेत जरा तर मग आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात रेसिपी करता करता की त्याचे काय काय फायदे आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अलेपाक हा दोन प्रकारे बनवला जातो एक म्हणजे साखरचा आणि दुसरा म्हणजे गोळाचा तर आज आपण साखरेपासून आलेपाक बनवणार आहोत चला तर बघूयात की काय काय साहित्य लागतं ते तर सर्वप्रथम मी इथे पावशर आलं घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम आणि हे स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेलं आहे तर हे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करणार आहोत तर तत्पूर्वी आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे बारीक तुकडे करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेऊयात आता झाकण लावून आपण याचे बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आपली ही पेस्ट बनवून एक वाटी पेस्ट तयार झालेली आहे आणि एक वाटी आल्याच्या पेस्टसाठी आपण इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचे प्रमाण थोडे जास्ती ठेवू शकता आता इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला हो आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे त्यानंतर जी आल्याची पेस्ट आहे ती आपण इथे घालून घेऊयात जर तुम्ही सर्दी खोकला संधिवात गुडघेदुखी यामध्ये जर आल्याची एखादी वडी जर चघळून खाल्ली तर यामध्ये तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो आता एक मिनिटभर आपल्याला हे असंच परतवून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं कमी झालं आहे या आल्यामधलं आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या साखर घालायची आहे जर तुम्हाला आल्याचं जर तिखटपणा थोडा कमी करायचा असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडे वाढवू शकता जर तुम्ही जेवणा अगोदर जर आल्याची वडी खाल्ली तर तुम्हाला भूक वाढायला मदत होते त्याचबरोबर जेवणामध्ये किंवा जेवणानंतर आल्याची वडी खाल्ली तर तुम्हाला अन्नपचन व्हायलाही मदत होते त्यामुळे आले वडी नक्की ट्राय करा आता आपली साखर पूर्णपणे विरगळली आहे आणि आपलं मिश्रणही पातळ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आपलं मिश्रण आता हे कंटिन्यूअस आपल्याला हलवत राहायचं आहे आणि ग्लिक गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आता या स्टेपला आपल्याला एक चमचाभर यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि हे पुन्हा आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत की आपलं पूर्ण मिश्रण हे घट्ट नाही होत तोपर्यंत हे मिश्रण घट्ट होते तोपर्यंत आपण एका ताटाला साजूक तूप लावून घेऊयात जर तुम्हाला आलेपाकाची रेसिपी ही साखरेऐवजी गुळाच्या पाकामधली हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ही ती रेसिपी लवकरच अपलोड करेल चला आता आपल्या ताटाला तूप लावून झालेलं आहे आणि आपलं मिश्रण पण आता हो घट्ट होत आलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अनिताच रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आता यामध्ये आपल्याला विलायची आणि जायफळची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता हे मिश्रण आता पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटीलाही कमी म्हणजे सात ते आठ चमचे आपले जे पोह्याचे खातो ते दूध घालून घ्यायचं आहे हे नॉर्मल टेम्परेचरवरचंच दूध आहे दूध घालून आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे थोडंसं आल्याचा तिखटपणा कमी व्हायला मदत होते त्यामुळे मुलंही हे खाऊ शकतात आता बघा आपलं हे मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आणि पॅनलाही हे सोडलेलं आहे आता हे मिश्रण आता आपण एका ताटामध्ये घालून घेऊयात आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपण पूर्णपणे घालून घेऊ आणि याच्या आ, हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्ही हे अशा प्रकारे चमच्याच्या साह्ये की साह्याने किंवा एखाद्या वाटीच्या साह्याने अशा प्रकारे पसरून घेऊ शकता तुम्हाला कितपत जाड किंवा पातळवाड्या हव्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण थंड झाले की याच्या वड्या पडत नाहीत मी एकदम छोट्या छोट्या आकारामध्ये या वड्या कापून घेत आहे जेणेकरून एक वडी आपल्याला सहज खाल्ली जाते तुम्ही पाहू शकता आता सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत आणि मिश्रणे थंड झालेलं होतं आपलं हे पहा किती सॉफ्ट वड्या झालेल्या आहेत आपल्या आणि कुठेही तुटलेल्या वगैरे नाही आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद